यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते. सोनिया गांधी राज्यसभेवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाते. राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते. सोनिया गांधी राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे अधिक माहिती देत आहेत. शिवाजी, सोनिया गांधी राज्यसभेवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाते, काय माहिती समोर येते? सोनिया गांधी ह्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवरती जातील अशी चर्चा होती. त्यांनी कमलनाथ जे काँग्रेसचे मध्य प्रदेश नेते आहेत यांच्यासोबत एक रात्री डिनर डिप्लोमसी दरम्यान अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार त्या राजस्थानमधून राज्यसभेवरती निवडून जातील अशी माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेसचा हा एक पारंपरिक मतदारसंघ आहे उत्तर प्रदेशचा रायबरेली. त्या रायबरेली मतदारसंघातून सातत्यानं निवडून आलेले आहेत. मात्र त्यांची तब्येत पाहता आणि यंदा स्थानिक परिस्थिती पाहता त्या उत्तर प्रदेशमधून पुन्हा निवडून येतील का याबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आणि रायबरेलीच्या जागेवरून प्रियंका गांधी त्या देखील उभा राहू शकतात अशी देखील एक माहिती समोर येते. त्या दृष्टिकोनातून आता सोनिया गांधी ह्या राज्यसभेवरती जातील आणि त्या राजस्थानमधून जातील असं देखील सांगितलं जात आहे. नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.